श्वास शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू आहे. श्वास विचार आणि भावना यांना ताब्यात ठेवण्यासाठीचा मार्ग आहे. श्वास बुद्धी आणि चेतना या दोघांना विस्तृत करण्यासाठीचा एक अतिशय सुंदर असा धागा आहे. म्हणजेच आपलं संपूर्ण जीवन हे श्वासावर अवलंबून आहे. जसा श्वास तसा भाव, तसे विचार तशा भावना, आणि विचार श्वास आणि भावना मिळून तसं शरीर आणि तसं जीवन आपण जगतो आणि जीवनात तसे अनुभव घेतो. कसं? तुम्हीच बघा, तुमच्या प्रत्येक विचारांच्या आणि भावनेच्या वेळेला श्वास बदललेला असतो. ज्यावेळेस तुम्ही रागात असताल, तुम्ही बघा, श्वासावर कंट्रोल राहत नाही, जोर जोरात श्वासोश्वास व्हायला लागतो. ज्या वेळेला तुम्ही घाबरलेला असतात त्यावेळेला बघा, तो श्वास वरवर व्हायला लागतो, धाप लागते ना आपल्याला. ज्या वेळेला तुम्हाला भीती वाटत असते त्यावेळेला तो श्वास अडखळतो, रोखल्या जातो. तुम्ही बघा, भीती वाटली, समोर अचानक साप उभा आहे, 2 फूट अंतरावरती तुम्ही, तुम्हाला बोलायचं असतं पण तुम्ही बोलू शकत नाही, पळायचं असतं पण पायातली ताकद सुद्धा निघून जाते, आणि का बरं? त्यावेळेला श्वास बघा कसा चालू असतो, एकदम फास्ट आणि वर वर उथळ श्वास. मनात कामवासना आहे, श्वास वेगळा. मत्सर आहे, श्वास वेगळा. चीड आहे, श्वासाची गती वेगळीच असते. पण तुम्ही कधी अनुभव, ज्यावेळेस तुम्ही तुमच्यापेक्षा एखादं विराट गोष्ट बघतात, ज्यावेळेला तुम्ही एखादी अशी अद्भुत गोष्ट बघता जी गोष्ट तुमच्या हृदयाला आनंद देणारी आहे, त्यावेळेला बघा, पहिल्यांदा समुद्र किनारी गेले, हिरव्यागार डोंगरापाशी गेले, एखादं इंद्रधनुष्य पाहिलं आपोआपच, किंवा मोठा पर्वत जर तुम्ही पाहिला ज्याच्यावरती बर्फ आहे, असं ज्यावेळेस तुम्ही बघितलं काय होतं सांगा? दोन्ही हात असे बाजूला होतात आणि आपोआप एक श्वास घेऊन काय म्हणतात, वा होतं ना. म्हणजे आनंदी असताना सुद्धा श्वास वेगळा असतो, आणि ज्या वेळेला तुम्ही समाधानी तृप्त आनंदी असतात त्यावेळेला तुमचा श्वास खोलवर असतो, त्या श्वासाची क्वालिटी बदलते. बरोबर? आणि म्हणूनच पतंजली ऋषींनी काय सांगितलं की योगाचे जे मार्ग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे जे अष्टांग योग आहे त्याचा जो मिडल बिंदू आहे तो काय आहे? प्रत्याहार आणि प्राणायाम. प्राणायामाला भारतीय संस्कृतीत पहिल्यापासून महत्त्व होतं, आणि आता मात्र जगभरातल्या सगळ्या इन्स्टिट्यूट, एज्युकेशनल इन्स्टिट्यूटने प्राणायाम हा सब्जेक्ट कंपल्सरी केलेला आहे, योग कंपल्सरी केलेला आहे. याच्या पाठीमागे एक सायन्स आहे, विज्ञान आहे. मग हे प्राणायाम कशाशी संबंधित आहे? प्राणायाम संबंधित आहे श्वासाशी. श्वासाचं नियमन करून प्राणाचं संतुलन करणं म्हणजे प्राणायाम. प्राण अधिक आयाम म्हणजे प्राणायाम. प्राण म्हणजे अशी ऊर्जा ज्याच्यामुळे आपलं शरीर कार्य करतं, ती ऊर्जा जोपर्यंत आहे तोपर्यंतच कार्य करतं, ती ऊर्जा ज्या लेवलला आहे त्या लेवलचंच शरीर असतं. मग त्या ऊर्जेचा आयाम करणं म्हणजे विस्तार करणं, वाढवणं आणि ती प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवणं, हे कार्य असतं प्राणायामाचं. पण त्या प्राणायामाला तुम्हीच विचार करा, प्राणायामाला जोड श्वासाची आहे. प्राणायामाचा अर्थच आहे की एनर्जी वाढवणं, पण ते हातात कोणाच्या आहे? कशा पद्धतीने श्वास घेता? मग साधं तुम्हाला भस्त्रिका माहिती असेल, अनुलोम विलोम माहिती असेल, तुम्हाला अनेक लोकांना
भ्रामरी प्राणायाम माहिती असेल किंवा ज्ञानयोगात आपण जे सूक्ष्म प्राणायाम शिकतो ते सूक्ष्म प्राणायाम माहिती असतील, हे सगळेच्या सगळे प्राणायाम आणि ध्यान सुद्धा तुम्ही बघा हे श्वासाशीच संबंधित आहे की नाही. गौतम बुद्धांनी जे विपश्यना किंवा अनापान सती दिलं ते ध्यान बघा तुम्ही कशाशी संबंधित आहे, श्वासाशी संबंधित आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी जे योगाबद्दल 6व्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या सांगितलं ते श्वासाशी जोडलेलं आहे. तुम्ही बघा महावीरांनी जे प्रेक्षा ध्यान सांगितलं ते श्वासाशी जोडलेलं आहे. गीतेमध्ये जो साक्षीभाव सांगितला तो सुद्धा इडा पिंगळा सुषुम्ना या 3 नाड्यांशी संबंधित, ते सुद्धा श्वासाशीच संबंधित आहे. का एवढं सगळं श्वासाला महत्व दिलं असलो? कारण जन्म झाला त्यावेळेला तुम्ही श्वास घेऊन जन्म घेतला आणि तेव्हापासून जी श्वासाची भट्टी श्वासाची फॅक्टरी सुरू आहे. जेव्हा तो श्वास सोडला आणि पुन्हा घेतला नाही तेव्हाच या शरीराचं कार्य थांबतं. बरोबर आहे. म्हणजे श्वासाची क्वालिटी बदलली की जीवनाची क्वालिटी बदलते. तुम्ही अनेक वेळेला ठरवतात चिडचिड करायची नाही, रागवायचं नाही, वाईट विचारांमध्ये अडकायचं नाही, वाईट संगतीत आणि व्यसनांमध्ये जायचं नाही, पण तरी सुद्धा तुम्ही जातातच. का बरं? कारण तुम्ही श्वास बदलत नाही. तुमचा श्वास उथळ आहे, तुम्ही खोलवर श्वास घेत नाही, तुम्ही प्राणायाम करत नाही, तुम्ही आसन स्थितीमध्ये एका ठिकाणी बसत नाही. आणि प्राणायाम श्वासाच्या माध्यमातून जर केलं तरच प्रत्याहार होतो. प्रत्याहार हा धारणा ध्यान समाधीचा मस्ट म्हणजे दरवाजा आहे. प्रत्याहार झाल्याशिवाय धारणा ध्यान आणि समाधीचे दरवाजे उघडत नाही. प्रत्याहार म्हणजे काय? आहार. प्रत्येक इंद्रियाचा आहार आपल्याला वाटतं बाहेर आहे, त्या इंद्रियांना आतमध्ये वळवणं. पण इंद्रियांना आतमध्ये वळवण्यासाठी आवश्यकता काय आहे? प्राणायाम. आणि प्राणायाम करण्यासाठी आवश्यकता आहे श्वासाचं नियमन. श्वासाचं नियमन करण्यासाठी आवश्यक आहे एक आसनात बसणं. आसनात बसण्यासाठी आवश्यक आहे नियम पालन करणं. आणि नियम पालन करण्यासाठी सगळ्यात जास्त आवश्यकता आहे जागरूकता आणि अवेअरनेस. ज्ञानयोग ध्यान शिबिराच्या माध्यमातून जे करोडो लोकांचं जीवन बदललं ते का बदललं? कारण त्यांनी श्वासाला बदललं, त्यांच्यात अवेअरनेस आला, त्यांच्यात जागरूकता आली. मग मी कसं बोलतो, मी कसा बसतो, मी कसा चालतो, मी काय करतो, मी कुठली प्रतिक्रिया देतो, याच्यात बाय डिफॉल्ट इनबिल्ट तो अवेअरनेस जर आला तर शिबिर केलं सोडून दिलं तर मग तात्पुरता बदल होतो. पण आतून जो बदल होतो तुमच्या कॉन्शियसनेसमध्ये तुमच्या जाणीवेमध्ये तो फक्त प्राणायाम आणि ध्यानामुळे होतो. आणि प्राणायाम ध्यानसुद्धा श्वासाशी संबंधित आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या खाली दिलेल्या नंबरवरती वाटल्यास तुम्ही कॉल करा. आणि रोज सकाळी 5:40 ते 7:30 वाजेपर्यंत आयुष्यभर मोफत फ्री तुमची साधना करून घेतल्या जाते. वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान करून घेतल्या जातात, प्राणायाम वेगवेगळ्या प्रकारचे करून घेतल्या जातात. आणि जसं तुम्ही हे 21 दिवस न चुकता नियमितपणे जर केलं तर 21 दिवसात तुमच्यातूनच एका नवीन व्यक्तीची निर्मिती झाली. एका नवीन व्यक्तीचा, जो व्यक्ती शांत आहे, सुदृढ आहे, आरोग्य संपन्न आहे, आनंदी आहे, समजूतदार आहे, तृप्त आहे, समाधानी आहे, हसमुख आहे, अशा एका व्यक्तीची निर्मिती होते. असा एक व्यक्ती तुमच्यातून जन्म घेतो. का बरं? श्वासाची क्वालिटी. आणि याला सायंटिफिक कारण आहे. ज्यावेळेला तुम्ही खोलवर श्वास घेता, संपूर्ण श्वास घेता, त्यावेळेला आपल्या मेंदूमधले जे 4 हॅपी हार्मोन्स आहे ते 4 हॅपी हार्मोन्स बरोबर काम करायला लागतात. आणि मेंदूचे 4 हॅपी हार्मोन्स काम करायला लागले की तुमची एन्झायटी, तुमचं डिप्रेशन, तुमचा OCDचा त्रास आपोआप कमी होतो. ज्यावेळेला तुम्ही खोलवर श्वास घ्यायला लागतात त्यावेळेला फुफ्फुसाचे छिद्र मोकळे होतात. आणि फुफ्फुसाचे छिद्र जर मोकळे झाले तर संपूर्ण श्वास घेतल्या जातो. संपूर्ण श्वास घेतल्या गेला की नकळतपणे, तुम्हाला कळत नाही, पण ऑक्सिजन पूर्ण घेतल्या जातो. आणि ऑक्सिजन जर रक्तात गेला तर रक्त तो ऑक्सिजन पेशींमध्ये नेतं. आणि पेशींना जर ऑक्सिजन भेटलं तर पेशीसुद्धा आनंदी होतात. आणि पेशी जर आनंदी झाल्या, पेशी जर त्यांचं कार्य व्यवस्थित कार्य करायला लागलं तर पेशींवरती कंट्रोल येतो. आणि मग कॅन्सरचं प्रमाण खूप कमी होतं. नाहीतरी कॅन्सर, दुसऱ्या शब्दात सांगायचं असेल तर काय असतं? पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजे कॅन्सर.
किती छोट्या छोट्या गोष्टी, त्यासाठी बस सकाळी फक्त 1 तास तुम्ही द्या. चैतन्यवनात अतिशय सुंदर असं 6 दिवसाचं निवासी शिबिर आहे ते करा. ते फक्त रोग दूर करण्याचं शिबिर नाही, यंगस्टर्सनी तर ते अगोदर करायला पाहिजे. कारण तुम्ही नुसतं श्वासाला पाहायला लागले ना की श्वासाला पाहिल्याच्या नंतर विचार ताब्यात येतात, विचारांचे गुलाम आपण होत नाही, विचार निघून जातात, विचार शून्य आपण होतो. आणि श्वासाला जर जाणीवपूर्वक तुम्ही पाहिलं तर भावनांच्या आहारी जात नाही. मला हे करावं असं वाटतं पण मी करू शकत नाही, का बरं? कारण मी भावनांच्या आहारी जातो. मी अभ्यास करायचं ठरवतो पण करू शकत नाही, मी व्यसन सोडायचं ठरवतो पण मी सोडू शकत नाही, का बरं? भावना तुमच्यावरती हवी होतात. नुसतं श्वासाला जर तुम्ही पाहिलं ना तर भावना आणि विचार तुमच्या ताब्यात येतात. आणि ज्या व्यक्तीच्या ताब्यात भावना आणि विचार आहे त्यांनी या विश्वातल्या ऊर्जेशी कनेक्शन स्थापन केलं आणि न कळतपणे ती वैश्विक ऊर्जा तुमच्या आत येते आणि विचार आणि भावनांना कंट्रोल करते. विचार आणि भावनांना तुम्ही हवं तसं वापरू शकतात आणि त्या वैश्विक ऊर्जेसोबत जर जोडल्या गेले तर तुमच्यातली दिवसभराची ऊर्जेची लेवल, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर स्टॅमिना, हा तुमचा वाढतो. तुम्ही आजारी पडत नाही. तुम्ही आजारी तर पडत नाहीच, पण तुमच्या त्वचेची क्वालिटी बदलते, तुमची स्किन चमकायला लागते, तुमच्यामधून एक पॉझिटिव्हिटी बाहेर पडते. कारण नुसता श्वास बदलला, श्वासाला जागरूकपणे पाहिलं, विशिष्ट पद्धतीने तुम्ही प्राणायाम आणि ध्यान केलं तर तुमचं आभा मंडल बदलतं, तुमचा ऑरा बदलतो. विचार करा. आणि हे सगळे सायंटिफिक आहे, याच्यात मी सांगतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवा असं काहीच नाही आहे. किरिलियन फोटोग्राफीद्वारे तुमचा प्राणायामाच्या आधीचा तुमचा आभा श्वासाला बदललं, श्वासाची क्वालिटी बदलल्याच्या नंतर 21 दिवसाच्या नंतर तुमचा ऑरा जर तुम्ही त्याचा फोटो काढला तर ते तेजस्वी ऑरा असतो. तुमचं व्यक्तिमत्व विकास होतं. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वाचे विचार करा. आणि याच्या पाठीमागे प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे सायन्स आहे. म्हणून तुम्ही बघा ना, पहिल्यापासून आपल्याला गुरुकुल पद्धती होती ज्याच्यामध्ये भौतिक शिक्षणासोबत हे सगळं शिक्षण दिल्या जायचं. आणि म्हणून त्यावेळेला भारत सोने की चिडिया होती असं आपण म्हणायचो. कारण भौतिक सुखसुविधांनी खूप वर गेलो पण आतून जर उद्ध्वस्त असेल, असमाधानी असेल तर ते साधनं वापरता येत नाही. आणि सध्याला तेच होते ना, बस मला ह्या सगळ्या गोष्टीला वेळ नाही आहे, म्हातार झाल्याच्या नंतर करू. म्हणून तुम्ही जे धावता धावता जॉब पाहिजे, पैसे पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, धावता 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 आणि एकदा ते मिळवलं की एकीकडे पंचपक्वान्न तयार असतात आणि दुसरीकडे मात्र डॉक्टरचा रिपोर्ट असतो की तुला डायबिटीस झालेला आहे, तू ते खाऊ शकत. एकीकडे सगळे खाद्यपदार्थ तयार असतात आणि दुसरीकडे अन्न नलिकेचा कॅन्सर झालेला असतो. एकीकडे सगळं घर दार सगळं काही असतं पण त्याच घरात राहणाऱ्यांचं रिलेशन पूर्ण खराब होतं आणि ते घर खायला उठतं, लोक सोडून जातात, त्या घरात कुणी येत नाही. बघा असं आहे की भौतिक प्रगतीसोबत आंतरिक प्रगती, आंतरिक विश्वास, आंतरिक समाधान आवश्यक आहे आणि ते सगळं श्वासाशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, खूप सोपं आहे. तुम्ही रोज सकाळी निश्चित 100% साधना जॉईन करा. आणि ते तर करतालच. आत्ता आपण एक प्रयोग करून बघू. मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही श्वास घ्या, बघा किती सुंदर अनुभव तुम्हाला येतो. तुम्ही बघा, आत्ता जो विचारांचा कदाचित गोंधळ असेल, एकाग्रता नसेल तुमच्यामध्ये, कदाचित एन्झायटी त्रास देत असेल, तुम्ही बघा मी सांगतो तसा श्वास घ्या. पाठीचा कणा ताठ ठेवून बसल्याच्या नंतर चेहऱ्यावर स्माईल ठेवा, नजर समोर आणि डोळे बंद करा. आता तुमच्या नाकपुडीकडे लक्ष द्या. जो श्वास तुमच्या आत आहे तो सोडा स्लोली. आता स्लोली श्वास घ्या, 1 2 3 4. आता घेतलेला श्वास आतमध्ये रोखून ठेवा, 1 2. आता श्वासाचा आवाज ऐकत घशातून आवाज करत नाका वाटे स्लोली श्वास सोडा, 1 2 3 4 5 6. पोटमध्ये पाठताट थांबा, श्वास घेऊ नका, 1 2. थांबा, डोळे उघडा, तसं स्थिर थांबा. काय केलं आपण? 4 टप्प्यात श्वासोश्वास केला. श्वास घेणं त्याला पूरक म्हणतात, श्वास रोखणं त्याला कुंभक म्हणतात, श्वास सोडणं
त्याला रेचक म्हणतात. आणि श्वास न घेता थांबणं त्याला शून्य कसं म्हणतात. तुम्ही काय करायचं आहे, फक्त 5 मिनिट प्रॅक्टिस करायची. श्वास घ्यायचा, शक्य तितक्या जास्त वेळ तो रोखायचा, स्लोली तो सोडायचा घशातून आवाज करत, पण तोंड बंद करून नाकावाटे सोडायचा, त्याला उज्जयी श्वास असं म्हणतात. आणि पुन्हा जेवढ्या वेळ शक्य असेल तेवढ्या वेळ पोटमध्ये घेऊन शून्य म्हणजे श्वास न घेता थांबायचं. मी एक सायकल करून दाखवतो, तुम्ही बघा. त्यावेळेला हाताची अवस्था कशी असेल, ही अशी ज्ञानमुद्रा. ती कुठे असेल, गुडघ्यावरती. बघा, जर तुम्हाला कमरेच्या खालचे आजार असतील तर तो हात असा ठेवायचा, जर कमरेच्या वरच्या शरीराला शुद्ध करायचं असेल तर तो असा उलटा ठेवायचा. ज्यावेळेस तुम्ही हात असा ठेवता, या पूरक कुंभक रेचक शून्यकमध्ये ऊर्जा खालच्या साईडला जाते, हात असा केला की ऊर्जा वरच्या साईडला जाते. मी तुम्हाला करून दाखवतो, माझ्याकडे बघा. बघा, ज्या पद्धतीने मी तुम्हाला आत्ता करून दाखवलं या पद्धतीने फक्त 5 मिनिट तुम्ही करा, केव्हाही करा. फक्त जेवल्या जेवल्या लगेच न करता, जेवणाच्या अगोदर केव्हाही तुम्ही करू शकता, सकाळी उठल्यावर करू शकता, जेवण झाल्यावर मात्र 1 तासाने तुम्ही हे करू शकता. मी सांगतो तुम्हाला, आत्तासुद्धा तुम्ही हे करून बघा. चला, पाठ, डोळे बंद, हाताची ज्ञानमुद्रा. जो श्वास पोटात येतो सोडा, श्वास घ्या. 1, 2, 3, 4 रोखून ठेवा. जेवढ्या जास्त वेळ रोखायचा तेवढ्या वेळ रोखा, रोखून ठेवा. स्लोली घशातून आवाज करत सोडा. आता शून्य अवस्थेत थांबा. पुन्हा शून्य अवस्थेत तुमची कॅपॅसिटी वाढवा. डोळे उघडा. आता याची प्रॅक्टिस तुम्ही एकच सायकल केली, कुंभकचा सराव वाढवा, शून्यकचा सराव वाढवा, आणि दिवसातून निदान 10 मिनिट, मी तुम्हाला फक्त 10 मिनिट तुमच्यासाठी मागतोय, फक्त 10 मिनिट काढा. सकाळी 10 मिनिट, जमलं तर दुपारी 10 मिनिट, आणि संध्याकाळी जेवणाच्या अगोदर 10 मिनिट. तुम्ही एवढंच केलं ना, तुमच्या श्वासाची क्वालिटी बदलेल, तुमच्या जीवनाची क्वालिटी बदलेल. तुम्ही स्वतःहून मला सांगताल की यस माऊलीजी, आमचे विचार आणि भावना आमच्या ताब्यात आल्या, आमचे रोग दूर झाले, आम्ही आनंदी राहायला लागलो, आमचा ऑरा क्लीन झाला, खूप सारे फायदे आहेत, आपल्याकडे वेळ कमी आहे. तुम्ही लगेचच आता काय करा, हा व्हिडिओ माझा पूर्ण झाला की 5 मिनिट पूरक कुंभक रेचक शून्य करायचं डोळे बंद करून, आणि दोन्ही पद्धतीने करून बघा. 5 मिनिटं असं 5 मिनिटं असं, आणि कुंभक आणि शून्यक जास्तीत जास्त वेळ करण्याचा प्रयत्न करा. 10 मिनिटाच्या वरती करण्याची गरज नाही. तुम्ही बघा, अतिशय सुंदर अशी अनुभूती येईल, जीवन बदलून जाईल. तुम्हाला कसं वाटलं 10 मिनिटाच्या नंतर तुम्ही निश्चित कॉमेंटमध्ये सांगा. आणि ही माहिती जर महत्त्वाची वाटली तर इतरांना शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही चैतन्यवनातलं शिबिरसुद्धा अटेंड करू शकता, 6 दिवसाचं सहपरिवार. आणि फ्री जर तुम्हाला घरच्या घरी करायचं असेल रोज सकाळी साधना माझ्यासोबत, तर ते सुद्धा तुम्ही त्यासाठी कॉल करा, त्यांना सांगा मला लिंक पाठवा. जय गुरुदेव.